श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधाना सजावू देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस म्हणजेच गुरुवार रोजी आलेली आहे कार्तिक एकादशी या दिवशी आपल्याला उपवास नाही केला तरी चालेल पण कोणत्या अशा पाच पदार्थांचं सेवन करायचं नाही याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला कार्तिकी एकादशी या व्रताचा संपूर्ण फळ मिळेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी किंवा देवटणी एकादशी असे म्हणतात या दिवशी चार महिन्यानंतर भगवान श्री विष्णू योगनिद्रेतून जागे होतात म्हणूनच या एकादशीला अनन्य साधारणाचं सा महत्व आहे आषाढी एकादशीपासून सुरू झालेला चातुर्मासाचा काळ कार्तिक एकादशीला संपतो आणि यानंतर मग सर्व शुभ कार्य करायला सुरुवात होते जसं की लग्न असेल म्हणजे शुभ कार्याला एकादशी एकादशीपासून सुरुवात होते तर आजकाल तर तसं चातुर्मासाच्या काळातही अनेक शुभ कार्य केली जातात आता हे नियम पाळण्या न पाळण्यावर आहे पण बऱ्याचदा असं होतं ना की आपण म्हणतो की मी एवढी सेवा करते किंवा मी घरामध्ये एवढे उपाय वगैरे करते तरी देखील माझ्या घरामध्ये काहीही फरक मला दिसत नाही हेच का ते कारण आहे काही नियमांचं पालन आपण करत नाही त्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात जसं की चातुर्मासामध्ये शुभ कार्य केली जात नाही काही शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण आहेत त्यामुळेच आपल्याला या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे अगदी त्याच प्रकारे कार्तिकी एकादशीच्या दिवशी उपवास नाही केला तरी देखील काही नियम म्हणजेच कोणत्या अशा पाच पदार्थांचं सेवन नाही करायचं जेणेकरून आपल्याला कार्तिकी एकादशीच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल कारण आता जितकं महत्व आषाढी एकादशीला आहे तितकंच महत्व कार्तिक एकादशीला देखील आहे त्यामुळे ह्या पाच पदार्थांचा उपवास नाही केला तरी आपल्याला सेवन करायचं नाही ज्यांचा उपवास आहे त्यांनी फलाहार करायचा आहे पण कोणत्या एका नियमाचं पालन करायचं हे मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे तर कार्तिक एकादशीच्या जा दिवशी ज्यांचा उपवास नाही त्यांनी कोणत्या नियमांचं पालन करायचंय तर सगळ्यात म पहिला नियम जो घरामध्ये पाळायचा आहे ज्या पदार्थाचं सेवन आपल्याला करायचं नाही तो म्हणजे मांसाहार आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचा नाही तसं तर बारा महिन्याच्या बारा एकादशी तिथींवरती आपण मांसाहार करतच नसतो पण चुकून एखाद्या वेळेस घरामध्ये नॉनव्हेज खाणारे वगैरे लोक असतात अशा वेळेस मग त्यांनी देखील मांसाहार करू नये कारण घरातल्या इतर व्यक्तींना कार्तिक एकादशीच्या व्रताचं फळ मिळणार नाही त्यासोबतच द्वादशीच्या दिवशी आपण उपवास सोडतो त्यामुळे द्वादशीच्या दिवशी सुद्धा आपल्याला मांसाहार करायचा नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदल्या दिवशी बुधवारीच आपली एकादशी तिथी सुरू होणार आहे पण सूर्योदयानंतरची तिथी आपण पकडतो म्हणून गुरुवारची तेवीस नोव्हेंबर रोजीची एकादशीच्या दिवशीचा उपवास आपण करणार आहोत पण बुधवारी देखील आपल्याला मांसाहार करायचा नाही हे तीन दिवस आपल्याला मांसाहार करायचा नाही तर ही झाली पहिली गोष्ट त्यानंतरचा दुसरा नियम किंवा दुसऱ्या कोणत्या अशा पदार्थाचं सेवन आपल्याला कार्तिकी एकादशीच्या दिवशी करायचं नाही तर दुसरा पदार्थ आता जे लोक उपवास करणार आहेत ते फलाहार करणार आहेत साबुदाणा खिचडी वगैरे खाऊ शकतात पण असे कोणते पदार्थ आहेत जे त्यांना खायचे नाहीत फळं वगैरे सगळे खाऊ शकतात हरकत नाही पण चिप्स वगैरे तळले जातात त्याचबरोबर बटाट्याचे पापड असतील हे देखील बऱ्याचदा उपवास आहे म्हणून ते खाल्ले जातात पण हे सर्व तामसिक पदार्थ आहेत तर उपवास करणाऱ्या व्यक्तींनी चिप्स बटाट्याचे पापड तळलेले पदार्थ याचं सेवन करायचं नाही यामुळे सुद्धा तुम्हाला कार्तिकी एकादशी या व्रताचं संपूर्ण फळ मिळणार नाही पदार्थ म्हणजे आपल्याला घेवड्याचं सेवन या दिवशी करायचं नाही घेवड्याची भाजी आपल्याला कार्तिकी एकादशीच्या दिवशी बनवायची नाही घेवड्यामध्येच वालाच्या शेंगा सुद्धा मोडतात त्यामुळे जर तुम्ही घरामध्ये ती भाजी आणलेली असेल तर ही भाजी कार्तिकी एकादशीच्या दिवशी करायची नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी तुम्ही केली तरी चालेल पण कार्तिकी एकादशीच्या दिवशी घेवडा आपल्याला चुकूनही खायचा नाही त्यानंतरचा चौथा पदार्थ जो आपल्याला घरामध्ये बनवायचा नाही किंवा त्याचं सेवन करायचं नाही ते म्हणजे बारली तर बारली तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तांदूळ गहू मका आणि बारली म्हणजे जव हे चार मुख्य धान्य प्रकारामध्ये मोडणारा प्रकार आहे बार्ली तर याचं सेवन आपल्याला कार्तिकी एकादशीच्या दिवशी चुकून करायचं नाही बऱ्याचदा काय होतं की हो आता ज्याप्रमाणे ओट्स वगैरे आपल्या घरामध्ये खाल्ले जातात तर बारली म्हणजे सत्तू ज्याला म्हणतात ते देखील बऱ्याचशा घरामध्ये कॉमनली खाल्ल्या जातात त्यामुळे कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्हाला हा नियम आवर्जून पाळायचा आहे याचं सेवन तुम्हाला चुकूनही करायचं नाही तरच तुम्हाला कार्तिकी एकादशी एक या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर एकादशीप्रमाणे या एकादशीला पण आपल्याला भाताचं सेवन करायचं नाही एकादशीला भात न खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्याला एकादशी या व्रताचं संपूर्ण फळ मिळतं तर तांदळापासून बनलेले कोणतेही पदार्थ या दिवशी खायचे नाहीत जसं की आपण बऱ्याचदा इडली डोसा वगैरे बनवतो तर हे पदार्थ देखील आपल्याला एकादशीच्या दिवशी बनवायचे नाहीत भाताचं सेवन आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचं नाही पण छोट्या मुलांच्या बाबतीत मग तुम्हाला भात बनवावा लागत असेल तर हा नियम जो आहे तो मुलांच्या बाबतीत तुम्हाला पाळायची गरज नाही मुलांना तुम्ही भात खायला घालू शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला कांदा लसणाचं सेवन करायचं नाही कोणत्याही भाजीमध्ये आपल्याला कांदा लसूण वापरायचा नाही तुम्ही अद्रक आणि हिरवी मिरचीचा वापर करू शकता किंवा अद्रकाचा वापर करू शकता पण कांदा आणि लसण न घालता एकच दिवस तुम्हाला हा नियम पाळायचा कारण कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ आहेत त्यामुळे आपल्याला कुठल्याही तामसिक पदार्थाचं सेवन कार्तिकी एकादशीच्या दिवशी करायचं नाही जसं की मांसाहार करायचा नाही आहे घेवड्याच्या भाजीचं सेवन करायचं नाही त्यानंतर तळलेले पदार्थ ते देखील आपल्याला खायचे नाहीत म्हणजे चिप्स वगैरे बटाट्याचे पापड उपवास जे लोक करणार आहेत त्यांनी त्या पदार्थांचं सेवन करायचं नाही आणि त्यासोबतच बार्ली मी सांगितल्याप्रमाणे जव किंवा सत्तूजाला म्हणतात त्याचंही सेवन करायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कांदा लसूण न वापरता आपल्याला भाज्या बनवायच्या आहेत जे उपवास करणार आहे ते साबुदाना खिचडी खाऊ शकतात फळं सगळी खाऊ शकतात ज्यूस घेऊ शकतात लिंबू शरबत पिऊ शकतात जे उपवास करणार नाही त्यांनी काही पदार्थ जे आहेत ते टाळायचे आहेत जेणेकरून कार्तिक एकादशीच्या व्रताचं संपूर्ण फळ त्यांना मिळेल तर हीच ती छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची कार्तिक एकादशीला अनन्य साधारण असं महत्व आहे त्यामुळे ह्याच त्या पाच पदार्थांचं सेवन तुम्हाला चुकूनही कार्तिक एकादशीच्या दिवशी करायचं नाही तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ